नमस्कार, वेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण उन्हाळा स्पेशल कोशिंबिरीचे 3 प्रकार बनवणार आहोत. उन्हाळ्यामध्ये किंवा नेहमीच्या आहारामध्ये तुम्ही या कोशिंबीर नक्कीच ॲड करू शकता. तीनही कोशिंबीर बनवायला खूप सोप्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता वेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कोशिंबीर बनवण्याकरता आपल्याला दही लागणार आहे, तर हे दही मी घरीच बनवून घेतलं आहे. कोशिंबीर बनवण्याकरता एकदम ताजं आणि घट्टसर असं दही वापरायचं. जास्त आंबट किंवा जास्त पाणी सुटलेलं दही यामध्ये वापरायचं नाही. सुरुवातीलाच आपण काकडीची कोशिंबीर बनवतो आहे, त्याकरता एक मोठ्या आकाराची काकडी किसून घेतली आहे. मी या काकडीतलं पाणी काढून टाकलेलं नाही, जर तुम्हाला काढायचं असलं तर तुम्ही काढू शकता. यामध्येच एक बारीक कापलेला कांदा घातला आहे, एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा. तिखटासाठी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्यात. आता चवीनुसार सैंधव मीठ घालायचं किंवा साधं मीठ वापरलं तरी देखील चालेल. ही कोशिंबीर थोडीशी गोडसर छान लागते, त्याकरता एक छोटा चमचा साखर घातली आहे. साखरेने कोशिंबीर चवदार होते, परंतु जर डाएटवर असाल तर साखर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. यातच बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर ही थंड असते, त्यामुळे जास्त प्रमाणात वापरली तरी देखील चालेल. आता यामध्ये दही घालूया. तर दह्याचं प्रमाण पोहे खालच्या चमच्याने 5 चमचे यामध्ये दही आपल्याला वापरायचं आहे. दहीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य एक जीव करून घ्यायचं. ही कोशिंबीर जास्त करून नॉनव्हेज बिर्याणीसोबत किंवा व्हेज बिर्याणी, पुलाव अशा विविध भाताच्या प्रकाराबरोबर खायला खूप छान लागते. ही काकडीची कोशिंबीर जेवढी आपल्या शरीराला हेल्दी आणि पौष्टिक आहे, तेवढी चवीलासुद्धा खूप छान लागते. करायला देखील एकदम सोपी आहे. फक्त 5 मिनटात ही कोशिंबीर बनवता येते. यानंतर आपण बीटाची कोशिंबीर बनवूयात. त्याकरता एक मोठ्या आकाराचं बीट किसून घेतलं आहे. आता यामध्ये दही घालूयात. भाजीच्या चमच्याने साधारण 1.5 चमचा इथे मी दही वापरलेला आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया. 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात. सोबतच लिंबाचा 1/2 हिस्सा यामध्ये घालूयात. लिंबूरस या कोशिंबीरमध्ये चवीला खूप छान लागतं, परंतु दही हे जास्त आंबट नसावं. जर दही आंबट असेल तर त्यामध्ये लिंबूरस वापरू नका. आता ही बीटाची कोशिंबीर छान अशी मिक्स करून घेऊयात. यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. परत एकदा ही कोशिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची. या कोशिंबीरमध्ये थोडासा चटपटीतपणा पाहिजे असेल तर थोडासा तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. ही सुद्धा कोशिंबीर बनवायला खूप सोपी आहे. अगदीच 5 मिनटात ही कोशिंबीर तुम्ही बनवू शकता. बीट हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे, परंतु बीट खायला कुणालाच आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर बीटाची कोशिंबीर बनवली तर 1 वाटी नाही, अगदी 2-2 वाट्या आवडीने खाल. आता पुढची कोशिंबीर आपण गाजराची कोशिंबीर बनवतो आहे. मार्केटमध्ये गाजर 2 प्रकारचे मिळतात. एक अशी ऑरेंज कलरची आणि दुसरी लाल कलरची असतात, तर कुठलीही गाजर तुम्ही वापरू शकता. तर साधारण 2 मध्यम आकाराची गाजर किसून घेतल्यात. आवडीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. 1/2 चमचा जिऱ्याची पूड घालूया. आवडीनुसार चाट मसाला घालायचा. साधारण 1/2 चमचा चाट मसाला वापरलेला आहे. 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आता यामध्ये घालूयात दही. तर दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. मोठ्या चमच्याने साधारण 2.5 चमचे इथे मी दही घेतलेलं आहे. आता ही गाजराची कोशिंबीर आपण मिक्स करून घेऊयात. गाजरसुद्धा आपल्या शरीराला खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. हे सुद्धा जास्त कुणाला खायला आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कोशिंबीर नक्कीच बनवून पहा. चवीला ही कोशिंबीर खूप छान लागते. आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल कोशिंबीरीचे 3 प्रकार बनवून दाखवलेत. तर तुम्हाला या रेसिपी आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा आणि खाली कमेंट करा. यातील कुठली कोशिंबीर तुम्हाला खायला आवडते हे सुद्धा कमेंट करून कळवा. परत भेटूयात
अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।